दीघा स्थित प्रभा क्रमांक 1 गणपति पाड़ा में रास्ते पर गाला धारकों द्वारा नियम बाह्य तरीके से गालों का अतिरिक्त निर्माण किया गया था। मिली शिकायत के आधार पर नवी मुंबई महानगर पालिका के दीघा विभाग कार्यालय द्वारा उक्त अवैध निर्माण कार्यों को लेकर नोटिस भी जारी की गई थी, मगर उक्त नोटिस पर प्रतिसाद न मिलने पर आखिर विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे और उनकी टीम ने उक्त अतिरिक्त अवैध निर्माण कार्य पर हथौड़ा चलाया। इसी की अधिक जानकारी खुद विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे ने दी। गणपति पाड़ाला जे आज आम्ही निष्कर्षणाची मोहीम केली ते रमेश तुकाराम चौधरी म्हणून आहे, तर त्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 कलम 260 1/12/15 रोजी नोटीस देण्यात आलेली होती। त्यांनी काय केलं की त्यांचं अनधिकृत बांधकाम त्यांचं गाळा सोडून पुढे रस्त्यावर आणलेलं होतं, गॅलरी बांधली होती, त्यांना नोटीस देऊन त्यांना कागदपत्र सादर करण्याबाबत त्यावेळेला सांगितलेलं, कारण तत्कालीन विभाग अधिकारी होते त्यावेळेला, परंतु ह्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे आम्ही पुनश्च त्यांना एक वेळ संधी दिली की तुम्ही कागदपत्र सादर करा, अन्यथा स्वतःहून ते हटवण्यात येतात, परंतु तरीही त्यांनी कोणत्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिल्यामुळे आज ज्या तक्रारदाराने आमच्याकडे अर्ज केला होता त्यांनीच ते ग्रिव्हेन्सवर टाकलं। ग्रिव्हेन्स क्रमांक 544, 545, 546 आणि ही एक्सप्लेट होऊन ती आयुक्तांकडे गेली होती। आयुक्तांकडे गेल्यामुळे मग आम्ही ती इमिजिएट आज कारवाई घेतली आणि जे जे अनधिकृत बांधकाम झालेलं होतं ते निष्कासित करून टाकलेलं आहे। बांधकाम हे बांधकाम तोडता वेळेला त्यांनी 13x6.3x5 meter अशी गॅलरी काढलेली होती आणि त्याचं एक्स्ट्रा बांधकाम अंदाजे 5x10 feet असं होतं, असे दोन गावे होते आणि ते त्यांचं म्हणजे अधिकृत गाळा सोडून ते पुढायलेले होते आणि ते आम्हाला काढणे गरजेचंच होतं आणि वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या आणि ग्रिव्हन्स प्राप्त झालेली होती, त्यानुसार ते निष्कासित करण्यात आले। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।